की आपण सगळ्यांनी जो हा विषय मांडलेला आहे हा गंभीर आहे, महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की आमचे सगळे जे शेतकरी आहेत यांच्या फार आत्मीयतेचा विषय आहे. आणि दहिगाडा शर्यत ही अनेक शतकांपासून आपल्याकडे अस्तित्वात, शेतकरी जेव्हापासून बैल वापरतो तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ही शर्यत राहिली. त्यामुळे त्याच्यावर जी काही अचानक वृद्धी आली ही खरोखर एक प्रकारे सगळ्यांनाच उत्तरदायी होती. या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की आपण कायदा देखील केला, तो कायदा स्थगित ज्यावेळेस झाला त्यावेळी आपल्या लक्षात आलं की कोर्टासमोर आपल्याला बैल जो आहे हा धावणारा प्राणी हे आपल्याला मांडावं लागेल. म्हणून आपण त्याची कमिटी केली आणि त्या कमिटीने अतिशय सुंदर रिपोर्ट, रनिंग एबिलिटी ऑफ बुल असं एक अतिशय चांगला रिपोर्ट तयार केला, सायंटिफिक रिपोर्ट आहे. त्या रिपोर्ट मध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे की बैल हा धावणारा प्राणी आणि त्याच्यामुळे त्याच्यात ती एबिलिटी आहे. तोही आपण त्या ठिकाणी म्हणजे आता ज्या प्रकारे आपण सुचवलं तो अहवाल मांडून आपल्याला कोर्टाला आपला कायदा जस्टिफाय करता येण्यासारखा आहे. मी आता आपण या ठिकाणी जी काही मागणी केली आहे, खरं जे महेश दादा गेले 4-5 वर्ष त्यांचा पाठपुरा करत होते आणि सातत्याने आताही ते माझ्या संपर्कात असतात, तर आपण जरूर या संदर्भात दोन्ही गोष्टी करू. एक तर रुपालाजींशी बोलून तो जो काही विषय आहे तो विषय देखील आपण त्या ठिकाणी पूर्ण करू. त्यापेक्षा महत्वाचा तो जरी झाला तरी आपलं काम होत नाही, कारण जोपर्यंत हे कोर्टाची स्थगिती अटत नाही. तर मी प्रयत्न असं करतो की आता त्याचा सगळा अभ्यास करून जर सरकार स्थगिती हटवण्याकरता प्रयत्न करत असेल तर आपण त्याच्यात इंटरव्हिनर होऊ आणि आपण ती कशी हटवता येईल असा प्रयत्न आपण येत्या 5-7 दिवसात पुन्हा एकदा आपल्यातल्या काही लोकांना बोलवतो, त्याची एक नीट स्ट्रॅटेजी आपण तयार करू. नरेंद्रजी असतील, दादा असतील, महेश दादा वगैरे सगळे आपण बसून एक त्याची नीट स्ट्रॅटेजी तयार करू. मी एवढंच सांगतो की या संपूर्ण जी काही चळवळ तुमची झाली आहे तर आम्ही पूर्णपणे तुमच्या सोबत आहोत. आणि शर्यत सुरू करण्याकरता ज्या ज्या काही कायद्याची बाबी कराव्या लागतील त्या करण्याकरता तुमच्या सोबत मी स्वतः जाऊन या कायद्याची बाबी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.